मराठी ते धडक ते धडक आपल्या कुटुंबियांसोबत उत्कृष्ट प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेऊया विट्यातील दर्जेदार द विंटेज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. फॅमिलीसाठी उत्कृष्ट आणि प्रशस्त सोय असणाऱ्या द विंटेज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये उत्कृष्ट प्रकारच्या जेवणासोबत वातानुकूलित मीटिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल आणि पार्टी हॉलची देखील खास सोय. चला तर मग सकाळी 11 ते 3 आणि सायंकाळी 7 ते 10 या काळात आपल्या सुखाचा क्षण अधिक सुखकर करूया. दर्जेदार सेवा देणाऱ्या द विंटेज फॅमिली रेस्टॉरंट सोबत आमचा पत्ता बालाजी इलेक्ट्रॉनिक्सच्या खाली मायनी रोड विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज. आता विटा परिसरातून एक महत्वपूर्ण बातमी येते पाहूयात. घाडगेवाडीच्या डोंगराला भीषण आग लागली आहे. विटा परिसरातून या आगीचे रौद्ररूप पाहावयास मिळत आहे. 3 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंत परिसर आगीच्या विळख्यात सापडलाय. डोंगर माथ्यावर लागलेली ही आग विझवणे अशक्य बनलंय. या आगीत निसर्गाची मोठी हानी झाल्याचं दिसून येत आहे. विटा शहरापासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घाडगेवाडीच्या डोंगराला भीषण आग लागली आहे. विटा शहरातील कोणत्याही इमारतीवर गेल्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. या दृश्यात आपण पाहू शकता की घाडगेवाडी आणि रेणावीचा डोंगर कशा प्रकारे या आगीच्या विळख्यात सापडला आहे. डोंगर माथ्यावर लागलेल्या आगीने अक्षरशः रौद्ररूप धारण केले आहे. 3 ते 4 किलोमीटर अंतरावर लागलेली ही भीषण आग विझवणे जवळजवळ अशक्य बनले आहे. या आगीत निसर्गाची मोठी हानी झाली असून लाखो जीव देखील भस्मसात झाले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डोंगर परिसरात आग लागत असल्याच्या घटना सुरू आहेत. परंतु आजची ही भीषण आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करून प्रशासनाने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना. मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जिओ मराठी ते धडक ते